नमस्कार मित्रांनो पुढील तीन दिवसांमध्ये अजून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर त्याचबरोबर मित्रांनो काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मित्रांनो अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ती म्हणजे दक्षिण कोकणाच्या बऱ्याच भागामध्ये मित्रांनो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल अतिवृष्टीची शक्यता या परिसरामध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त असेल त्याचबरोबर मुंबई पालघर ठाणे वगैरे हा जो परिसर आहे या परिसरात सुद्धा पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पावसाचा जोर नाशिक विभागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये कमी राहील काही जिल्ह्यांमध्ये जास्त राहील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिकच्या पूर्वी परिसरामध्ये काहीसा पाऊस जोर कमी बघायला मिळत आहे तरी पण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल अधूनमधून जोरदार काही ठिकाणी सरीसुद्धा बघायला मिळू शकता त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता संपूर्णपणे ढगाळ वातावरण मित्रांनो येत्या तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण जो काही कोकण विभागलगतचा भाग आहे भागा या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे पूर्वी भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल पावसाचा जोर पुणे विभाग पूर्वी भागामध्ये आज पुढील तीन दिवसामध्येही कमी राहणे शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा पूर्वी परिसर या परिसरात जोर जो कमी राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीसा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कोकण विभागालागतचा भाग वगळता इतर भागांमध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोर काहीसा कमी बघायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला येत्या तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर मित्रांनो संभाजीनगर विभागामध्ये बघितलं तर संभाजीनगर जालना परभणी वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे बीडच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस जोर राहणे शक्यता आहे त्याचबरोबर उस्मानाबाद लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा नवीन नाव धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो मध्यम ते जोरदार तर तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात मित्रांनो एकंदरीत विचार करता औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये सर्वत्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या सर्वच भागामध्ये मित्रांनो पुढील तीन दिवसांमध्ये सर्वत्र मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये तीन दिवसानंतर काही ठिकाणी पावसा जोर वाढण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्ये देसाईगंज भंडारा उमरेड वगैरे अंबागड चौकी हा जो परिसर आहे गोंदिया या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभाग नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे एकंदरीत विचार करता मराठवाडा अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे पाऊस जोर पुणे विभागामध्ये कमी राहील नाशिकच्या काही भागामध्ये कमी राहू शकतो हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे तर राज्यामध्ये सर्वत्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल ही होती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद